क्या बात है, दिवाळीच्या या सुमुहूर्तावर हा स्वरोत्सवाचा कार्यक्रम तुमच्यापर्यंत घेऊन येताना विशेष आनंद होतो. याचं कारण दिवाळीला सगळं असतं, सुगंध असतो, रांगोळीचे रंग असतात, मिष्टान्न असतं, पण या सगळ्याला एक आवाज द्यायचं, नाद द्यायचं कार्य काय करत असेल तर हे असं अफलातून पखवाज वादन. आणि त्याकरताच आमंत्रित केलंय प्रताप आवाड यांना. स्वागत करूया प्रताप आवाड यांचं. धन्यवाद प्रतापजी. यांच्याबरोबर पुढच्या तासाभरामध्ये त्यांचा सगळा सांगीतिक प्रवास आणि त्याचबरोबर आपण या वाद्याबद्दलही जाणून घेणार आहोत. या वादनाच्या अनेक झलकी, परण असेल, चौताल असेल, हे सगळं भरपूर त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत आणि त्याकरता त्यांना साथ देत आहेत तानपुऱ्यावर मधुमंजिरी आणि हार्मोनियमवर अभिनय रवंदे. पहिला प्रश्न असा आहे की अनेक प्रेक्षकांना हे माहिती नाही आहे जी, ढोलकी, ढोलक, पखवाज, मृदंग याच्यात नेमका फरक काय? आज आपण जर पाहिलं तर मृदंग किंवा पखावज, ह्याला दुसरं नाव पखावज आहे, पण सर्वात पूर्वीचं संस्कृत नाव म्हणजे मृदंग. तर हे वाद्य अतिशय प्राचीन आणि खूप अनादी परंपरा आहे या वाद्याला. कारण सर्वात प्रथम हे वाद्य जर कोणी वाजवलं असेल तर ते म्हणजे भगवान गणेशजी. आणि त्यानंतर वेगवेगळ्या युगामध्ये काळानुसार अनेक ऋषीमुनींनी, देवदेवतांनी पण ह्याचं वादन केलेलं आहे. तर जसं की इंद्रदेव, अर्जुन असतील, परत रावणांनी पण पखावज वाजवलेला आहे. आणि स्वामी विवेकानंदजी पण चांगले पखावज वादक होते आणि ध्रुपद पण गायचे ते. आणि जसं ढोलक आणि ढोलकी आणि पखावज जसं दिसायला जरी थोडं सारखे असले पण तिन्हींमध्ये वादन शैलीचा खूप वेगळा फरक आहे. आणि जसं सर्वात प्राचीन वाद्य हे मृदंग असल्यामुळे याची जी भाषा आहे किंवा याचं बाकीच्या ज्या गोष्टी ॲडॅप्ट केल्या, म्हणजे ढोलकीला, ढोलकला, ढोलक तसं फोक इन्स्ट्रुमेंट म्हटलं जातं, पण सर्वात मोठा साईजचा वेगळा फरक असतो. इकडे पखावजला कणिक लागते आणि राईट साईडला जरी इकडे दिसत असलं शाई एकसारखं, पण जसं पखावजचं जशी लँग्वेज आहे जसं की ना ढोलकीवर पण वाजतं ना, परत तिटं, तिरकीट, आणि ढोलकवर पण तेच अक्षर वाजले जातात. पण सर्वात महत्त्वाचा मृदंगाचा जो नाद आहे तो सर्वात वेगळा आहे आणि त्या वाद्यांमध्ये एवढा नाद नाही आहे जेवढा मृदंगमध्ये आहे तेवढा. आणि जसं एक तीन वर्गामध्ये असं म्हणतात की सात्विक, राजस आणि तामस, असं मृदंगाचं हे त्याच्यामध्ये वर्णन येतं. तबल्याचं राजस याच्यामध्ये आणि ढोलकी तामस, कारण ते अनेक याच्यामध्ये वाजलं जातं आपल्या फोक इन्स्ट्रुमेंट. तर जसं पखावजवरती जसं धात्रीकडे तक, तात्रीकडे तक, तात्रीकडे तक, तात्रीकडे तक, तर थोडंसं मी वाजून पण दाखवतो की कशा पद्धतीने वेगळं वाजलं जातं. तर जसं नाद राहत आहे सेमच आहे, मग लग्ग्या वगैरे ढोलकीवर वाजल्या जातात. अक्षर तेच आहेत आणि जेवढं हे ढोलकीवर सुंदर वाटेल तेवढं याच्यावरती सुंदर दिसणार नाही लगे वगैरे. प्रेक्षक हे बोला. आणि तबला पण नंतर असं म्हणतात खूप नंतर आला, कारण पूर्ण मृदंगाला तबल्याचं पिता वाद्य म्हटलं जातं. तर तबल्यावरती पण सेम हेच आहे, पूर्ण याची भाषा, त्याचं जे निकास आहे तो थोडासा वेगळा आहे, पण भाषा सौंदर्य जे आहे जे बोलांचं, तर तबल्यावर पण तेच वाजलं जातं. तिरकीट तसंच आहे, धाक,
कारण इकडे जसा पूर्ण खुल्लं वाजलं तसं, तर तबल्यावरती असा डग्यावरती बंद असतो. आणि तसं प्रत्येक वाद्याचं एक वेगळं सौंदर्य आहे आणि त्याची एक वेगळी ब्युटी आहे, त्याचं नाद सौंदर्य वेगळं, त्याचं वाजवण्याची पद्धत वेगळी, ह्या गोष्टी तिन्हीमध्ये. प्रेक्षक या वाद्याचं वैशिष्ट्य असं आहे आणि याचा फरक असा आहे, तबल्यामध्ये तेव्हा तुम्ही वाजवता तेव्हा असे हात असतात तुमचे, म्हणजे हेच गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने तुम्ही वाजवता, परंतु इथे जेव्हा वाजवायचं असतं तेव्हा गुरुत्वाकर्षण तुम्हाला साथ देत नाही, किंवा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनेच वाजवावं लागतं, त्यामुळे अधिक ताकद, अधिक स्टॅमिना आपण ज्याला म्हणतो ह्या वादनाला लागतो. प्रथम तुझा जन्म मराठवाड्यातला जी, आणि मराठवाड्यामध्ये पहिली तालीम जी मिळाली ती पंडित भास्करराव काळदाते जी आणि त्यांच्यानंतर पंडित सुभाष महाराज देशमुख यांच्याकडून, काय मिळालं यांच्याकडनं आणि घरात पखवाज वादनाची परंपरा होती? तसं पाहिलं तर माझ्या घरामध्ये अजिबात परंपरा नाही आहे पखवाज वादनाची, पण माझे वडील थोडंफार काही राग शिकले होते हार्मोनियमवरती आणि भजनाचा जसं धिन्ना धिन दिनक तिन्ना तीन दिनक ठेका तेवढा लावू शकत होते, म्हणजे माझ्या एवढं त्यांच्या वय असताना. मग कालांतरानं त्यांचं होऊ नाही शकलं, मग त्यांचं म्हणजे पुढे इच्छा असताना पण नाही शिकू शकले ते. आणि तसं परिवारामध्ये अजिबात कोणीच परंपरा नाही आहे, पण थोडंफार मी एवढं भाग्यवान आहे की माझा जन्म वारकरी सांप्रदायिक घराण्यात झाला, वारकरी परंपरेमध्ये झाला, त्यामुळे मला पखावज शिकण्याची आणि प्रेरणा मिळाली. कारण लहानपणी ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये ऐकायचो मृदंग आणि टाळ सगळ्यांचं, त्याचा जयघोष चाललेला असायचा, हा भजन कीर्तन म्हणजे पर्वणी असायची, पर्वणी असायची. आणि गावागावामध्ये तर खूप मोठी परंपरा आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची, तर ज्यावेळेस आम्ही लहानपणी मंदिरामध्ये पाहायचो ह्याचं जे खेळिया चाललेलं असायचा भजनी मंडळांचा, तर खूप सुंदर वाटायचं. आणि मग पण त्यावेळी असं काही नव्हतं की शिकायचंच आहे, पण माझा मोठा भाऊ, माझा दादा, तो काही महिने शिकला होता माझे स्वर्गीय पंडित भास्कर गुरुजी काळदाते यांच्याकडे. आणि त्यानंतर कालांतर आणि मग काही वर्षानंतर गुरुजींचे ज्यावेळेस घरी येणं असायचं बाबांकडे वगैरे, मग त्यांनी मला असंच पाहिलं खेळताना की हा शिकेल म्हणले, चांगला वाटतोय असं होईल, तर मग त्यांनी मला सांगितलं गुरुजींनी की ते म्हणायचे शिक बाबा चांगलं असतं, चांगलं आहे शिक तू. आणि मग मला दुसऱ्या दिवशी त्यांनी घरी बोलवलं त्यांच्या, आणि मग मी ज्यावेळी घरी गेलो त्यांच्या, तर त्यांनी सर्वात सुरुवातीला मला सांप्रदायिक याची थाप शिकवली, तर ती म्हणजे अशी मागे. आणि कारण तसं माझे जे भास्कर गुरुजी होते त्यांचं फक्त सांप्रदायिक पद्धतीचं शिक्षण झालेलं होतं पखावचं, तर त्यांची फार इच्छा होती पुढे की एक माझा एक तरी शिष्य असा व्हावा की जो की शास्त्रीय पण वाजेल. आणि मग काही वर्ष मी गुरुजींकडे शिकलो, मग सांप्रदायिक भजनात वगैरे थोडं थोडं मला ठेका वगैरे काही वाजवता येत होता. आणि मग एक उत्सुकता असायची गुरुजींची की रोज भजनामध्ये त्यांचा मृदंग ऐकायला मिळावा, आणि मग रोज ते मला समोर घेऊन बसायचे भजनात. मग काही वर्षानंतर मध्ये हरिपाठात किंवा अभंगात थोडं थोडं एक एक बोल शिकवायचे ते मला वाजवण्यासाठी. आणि त्यानंतर काही वर्ष गुरुजींकडे लयतालाचं थोड्यापैकी ज्ञान आलेलं होतं मला, थोडं शिकलो होतो. आणि त्यानंतर मग ते स्वतः मला स्वर्गीय पंडित सुभाष महाराज देशमुख गुरुजी यांच्याकडे घेऊन गेले, ते म्हणजे खामगाव परळी वैद्यनाथच्या जवळ. तर तिथे आश्रमामध्ये गुरुजींकडे एक काही वर्ष मी तिथे राहून पखावचं ज्ञान घेतलं गुरुकुल पद्धतीने. गुरुकुल पद्धतीने, कारण संस्थेमध्ये गुरुकुलमध्ये त्या असा नियम होता की सुरुवातीला पहाटे 4 वाजता सगळ्यांनी प्रत्येकाने उठलंच पाहिजे, 4 वाजता उठायचं, मग प्रॅक्टिसला बसवायची सगळ्यांना, आणि मग 4 ते 7-8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालायची, मग स्नान संध्या वगैरे थोडंसं
मुलांना विष्णू सहस्रनाम आणि भगवद्गीतेचे अध्याय वगैरे थोडंफार याचं पण ज्ञान दिलं जायचं. आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर परत आम्ही पखावज घेऊन कुठेतरी झाडाखाली जाऊन बसायचं परत 1-2 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर मग भिक्षा यायची. भिक्षा म्हणजे मधुकरी, खूप जे पवित्र अन्न मानलं जातं, तर ते आल्यानंतर मग पूर्ण सर्व मुलं 50-60 मुलं आम्ही एकत्र पंक्तीने जेवायला बसायचो. गुरुजी स्वतः असायचे तिथे आणि सगळ्यांना झाल्यानंतर जेवण. असा नियम होता त्या संस्थेमध्ये की जो 2 मुलांची त्यांनी नंबर लावलेले होते ते 2-2 मुलं जातील आणि पूर्ण जे शेजारचे गाव आहेत तर तिथनं पूर्ण ते भिक्षा मधुकरी गोळा करून जमा करून आणतील आणि त्या दोघांनीच पूर्ण विद्यार्थ्यांना वाढायचं. आणि ते झाल्यानंतर मग स्वतः जेवायचं आणि बाकी जे काही संस्थेतली कामं असतील जसं की अंगण झाडणे, गायींना घेऊन जाणे, हे सगळं गुरुशिष्य परंपरेने अगदी ते चालायचं. आणि मग परत संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आम्ही रियाज करत बसायचं आणि त्यानंतर मग संध्याकाळी भजन असायचं. भजन झाल्यानंतर परत सेम असं रुटीन चालायचं ते. आणि ज्यावेळी मी गावी होतो लहानपणी, म्हणजे ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळेस माझे वडील स्वतः मला 4 वाजता उठवायचे आणि बाहेर अंगणात बसवायचे. कारण गुरुजींचं सांगणं होतं, भास्कर गुरुजींचं, की पहाटे जर मला तुझा नाही पखावाज ऐकायला तर मी घरी येऊन तुला तुडवेल, असं त्यांचे शब्द असायचे. तर आपण तुझ्याकडनं आता धमार ऐकूया, कारण पखावाजवर धमार ही एक वेगळी खुमारी आहे. हो. Thank you.
यात्रेपासून एक थोडस दाखवतो. मात्रेपासून ते आणि पंडित देशमुख यांच्या नंतर तीन गुरु आयुष्यात आले जी. त्यातले एक उद्धव बापू आपेगावकर जी, दुसरे पंडित वसंत कुमार वसंतजी घोरपडकर जी आणि अरविंद कुमार आझाद. काय मिळालं या गुरुजींकडून? खर तर हे सांगणं कठीण आहे की काय मिळालं, कारण गुरूंचं जे ज्ञान असतं, जो प्रसाद असतो, तो आयुष्यभर संपत नाही. कारण गुरुची जी कृपा आहे, जे सर्वस्व ते गुरुकृपेमुळे आणि त्यांच्या कृपेशिवाय शक्य नाही. कारण कठीण आहे ते सांगणं की काय मिळालं या सगळ्या काळात. जी परण शिकलात जी, कारण पखावज ऐकायचं असेल तर परण ऐकल्याशिवाय ते पूर्ण होत नाही जी. तर परणांचे काही प्रकार आहेत, जसं की तुकडा परण, चक्रधार परण, फरमाईश चक्रधार, त्यानंतर काही रेलापरण असतं, मग स्तुतीपरण, मग अनेक देवदेवतांच्या स्तुतीने परणांची सुरुवात होते, त्यानंतर कमाली चक्रधार परण, मग एक हाती परण, जसं आता मी वाजून दाखवलं तर एक हाती परण, असे वेगवेगळे प्रकार आहेत परणांचे. जसं तुकडापरण, तर परणाची रचनाच अशी वाटते की तुकडे तुकडे जोडून केलेलं, जसं किटक थुन थुन ना तिटत्ता अद्धा दिनता कडधा दिनता क तिट धा दिनता कर तिट धा दिनता कडधा धा दिनता क तिट धा थोन त धा क तिट ता थोन त धा क तिट ता थोन त धा, असं वेगवेगळं दिसत. आणि जसं फरमाईश चक्रधार, कारण फरमाईश चक्रधारची चक्रधार जो आहे तो पहिली आवर्तनातील पहिला तिहाईचा पहिला दहा हा समेवर येतो, त्यानंतर
दुसऱ्या पल्ल्यातील दुसरा दहा समेवर येतो आणि शेवटी तिसरा दहा. अप्रतिम रचना. हा अप्रतिम रचना आहेत, काही बेदम फरमाईशी आहेत. जसं कड दहा किट तकान कड दहा किट तक किट धुम किट तक तक धुम किट तक धुम किट तक त्रिकट तक त्रिकट तक धुम तिर करता धा त्रिकट तक त्रिकट तक तक धुम तिर करता धा त्रिकट तक त्रिकट तक तक धुम तिर करता धा कड दहा किट तकान लगेच सुरू होतं मग बेदम रचना. आपण झलक पाहूयाची जी. जसं किट तुम तुम्हाला किट ता धा धा कड धा धा का किट धा धा का किट धा धा तुकडापर्यंत. आणि फरमाईश चक्र चक्रधार जसं कट धा किट कट धा म्हणजे हे लगेच बेदम सुरू होतं. आणि त्यानंतर काही वेगवेगळे वर्णन जी जसं मग त्याच्यात काही पर्ण बांधलेली असतात. आणि मग जसं काही वर्णनात्मक पर्ण जसं एक एक छोटासा उचलगेंद पर्ण म्हणून आहे, तर त्याच्यामध्ये आपला जो चेंडूचा त्याची जी गती आहे ती कशा पद्धतीने वर्णन केली आहे. जसं धेत त्रकधे धेट ती टिकडधे तिटे धेत त्रकधे धेट ती टिकडधे तिटे कडधे येता दिनता कडधे येता दिनता कडधे येता दिनता धा अकडधे किट धा अकडधा अन धा त्रिकट तक त्रिकट तकता ज्यावेळेस तो असा असा चालला लागतो त्रिकट तक त्रिकट तकता अकडधे येता दिनता अकडधे येता दिनता अकडधे येता दिनता. मग एकदम स्पीडमध्ये ज्यावेळेस चालतो मग अचानक काहीतरी लागल्यानंतर तो परत कसा उचलतो धा त्रिकट तक धा त्रिकट तक धा त्रिकट तक धा त्रिकट तकता त्रकधे तगिन्न धा त्रकधे तगिन्न धा त्रकधे तगिन्न धा वा धे त्रकधे काही सिंहावलोकन परण पण आहेत. जसं सिंह हरणाच्या मागे शिकार करताना तो त्याची जी टायमिंग आहे त्याचा जो गती आहे कशा पद्धतीने तो शिकार करतो त्याचं पण वर्णन याच्यामध्ये आहे. असे काही पर्ण आहेत. क्या बात है. धेत 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 धेट तिट धेत धेत धिट तिट घेंद्रिकड तिकता त्रिकड तिकता क्रांधा ज्यावेळेस तो बसलेला असतो आणि अचानक उठतो धेत धेत धिट त्याची जी गती आहे एकदम उठून असा चालायला लागतो. मग तिकडे धेत धेत धिट तिट घेंद्रिकड तिकता त्रिकड तिकता क्रांधा मग थोडं पळून परत थांबतो तो आणि असा पाहतो घेंद्रिकड तिकता त्रिकड तिकता क्रांधा कतिट धातिट कता गदिगन ज्यावेळेस मग त्याला असं वाटतं की त्यांनी पाहिले आपल्याकडे मग तो दबतो कतिट धातिट कता गदिगन मग परत पाहायला लागतो अद्ध तिकडान धादिन तक तिट इकडे पण त्याची नजर असते साईडला धादिन तक तिट कता गदिगन. आणि मग एकदम तो असा अलर्ट होऊन झडप घालायला ज्यावेळेस निघतो धात्रिकड तिकता त्रिकड तिकता त्रिकड तिकता त्रिकड तिकता मग शेवटी पळता पळता मग शेवटी पकडतो. असे वेगवेगळे पर्णांचे काही प्रकार ऐकूया आपण सिंहावलोकन जी. देश विदेशात मैफिली झाल्या, अनेक दिग्गज कलाकारांबरोबर साथसंगत
केली जी, पंडित उदय भवाळकर असतील यांच्यावर तर सातत्यानं देश विदेशात प्रवास झाले, काय त्या मैफिलीच्या आठवणी? खूप साऱ्या आठवणी आहेत तशा तर, पण मी माझं परम सौभाग्य समजतो की अशा दिग्गज कलाकारांसोबत मला सेवा करण्याची संधी मिळते, वाजवण्याची संधी मिळते, आणि देशात विदेशात अनेक मोठमोठ्या संगीत मैफिलीमध्ये वाजवण्याची संधी मिळते आणि खूप काही शिकायला मिळते. तर अशा अनेक आठवणी आहेत की जसं समोर 30-30, 40-40 हजार कधी कधी ऑडियन्स असते, जसं ढाक्याला फार मोठं फेस्टिवल होतं तर मग तिकडे 30,000 ते 40,000 ऑडियन्स असते, तर अशा ठिकाणी एक खूप वेगळा अनुभव आहे. क्या बात है. अशा सुंदर सुरेल रंगलेल्या मैफिलीचा शेवट आपण द्रुतगतीतल्या चौतालानं करूया. जी
वा।